आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत। वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही। सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा। वारणा, आनंद अस्सल चवीचा। काम केली, विकास निधी आणला, परंतु पराभव झाला। परंतु पराभव झाल्यानंतर सुद्धा न खचता परत माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी मी नेहमीचा माझा फेरफटका चालू केला। मी आमदार होतो असाच होतो, आमदार नाही आहे तरी असाच आहे, माझ्यामध्ये काय फरक पडलेला नाही, तेव्हा कधी पडणार पण नाही। लोकांना एवढं वाटलं, एक सर्वसामान्य घरातला माणूस या ठिकाणी तिसऱ्यांदा निवडून आला, ते मल्टीस्टेटचं आंदोलन झालं असेल। मला वाटतंय वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांच्या समोर आलो, परंतु मला 2019 सगळ्या लोकांनी आणि नेते मंडळींनी प्लॅनिंग केलं। मला माहित आहे एखाद्या ठिकाणी इलेक्शनला पराभव होतो ते असणारा आमदार कधी 5 मतदारसंघात जात नाही, कामं करत नाही। माझा पराभव कामं करून या ठिकाणी विकास कामं आणून संपर्क ठेवून झाला, ही आश्चर्याची गोष्ट मला महाराष्ट्रात विधिमंडळातले आमचे सदस्य विचारले। मी म्हटलं झालं असेल, कधी ना कधी असं होतंय, तुम्हाला माहित नाही म्हटलं, मी तुमचा एक सहकारी म्हणून या विधानसभेत आलो असतो। एखाद्या वेळेस लाल दिव्याची गाडी मिळाली असती आणि मला लाल दिव्याची गाडी मिळाली असती तर अनेकांच्या पोटामध्ये दुखणार होतं, पण जाणीवपूर्वक सगळ्यांनी मला एकत्र आले आणि माझा कार्यक्रम करायचा त्या ठिकाणी ठरवलं, त्याचा मला विश्वास आहे। अनेक लोक आज सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं या ठिकाणी सहानुभूती घेऊन येतील। सहानुभूतीनं काही राजकारण चालत नाही, लोकांची कामं केली पाहिजेत। अनेक जिल्ह्यातले नेता असतील की तुमच्या मतदारसंघातून ज्यांनी पूर्वी प्रतिनिधित्व केलं असेल ते सुद्धा येतील आणि ह्या वेगळ्या तुम्हाला या ठिकाणी भावनिक आव्हान करतील। मला एक सांगा, विद्यार्थी चळवळीपासून काम केलंय, विद्यार्थी दशेमध्ये काम करत असताना तुम्हाला कल्पना नाही, या ठिकाणी काम करत असताना जठारवाडीतला वारकऱ्यांचा अपघात झाला, काय काय कुठं अपघात झालं जाणं माझं कामच आहे, त्या लोकांना मदत करणं कामच आहे। मी एखादं उदाहरण दिलं, मी उदाहरण दाखल देत नाही, तो निश्चितपणे मी सांगतो, या विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत असताना अनेक लोक माझ्याजवळ आली। तुम्हाला कल्पना नसेल, विद्यार्थी चळवळीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुका ज्यावेळी मी लढत होतो ते आमच्या धाकट्या बंधू अजित नरकेना मी त्या ठिकाणी विद्यापीठाच्या समितीवर चेअरमन केलं। 4 जिल्ह्यामधनं आम्ही काम करायचं, कॉलेजच्या निवडणुका लढवायचं, विद्यार्थी चळवळीमध्ये लोकांना विद्यार्थ्यांना काम करत असताना त्याच्या पुढल्या वर्षी मी निवडणुका लढवली। माझा एक विषय इंजिनिअरिंगला राहिला, त्यामुळे मला उभारता आलं नाही, यायला माझं नशीबच असं आहे, मी लोकांना चेअरमन केलं परंतु मला एक विषय राहिल्यामुळे करता आला नाही। हे विषय राहायचं मी कारण एवढंच आहे, कॉलेजच्या निवडणूक आणि या ठिकाणी खेळामध्ये मी युनिव्हर्सिटी फुटबॉल खेळलो, माझा वेळ त्या ठिकाणी लोकांसाठी जायचा। त्याला केल्यानंतर पुढल्या वर्षी कोण आलं तर सचिन चव्हाण आले, जे सचिन चव्हाण आज शहराचे अध्यक्ष आहेत, त्यांना जाऊन विचारा एकदा तुम्हाला चेअरमन विद्यापीठाला करताना तुम्हाला कुणी सहकार्य केलं। त्याच्या अगोदर एकदा भैया माडिक आलते, मुन्ना माडकांचे भाऊ भैया माडिक होते, त्याने सुद्धा मला सांगितलं आम्हाला मदत करायला पाहिजे। खरोखर एकदा विचारा, चंद्रदीप नरके तुमच्या उपयोगाला पडला होता का नाही, आणि सगळ्यात शेवटी तुमच्या सगळ्यांचे आमचे आवडते म्हणताय बंटी पाटलांना विचारा, तुम्हाला शिवाजी विद्यापीठामध्ये चेअरमन करताना कोण तुमच्या बरोबर होतं त्यांना विचारा, त्याने नाही म्हणून सांगावं। चंद्रदीप नरकेनी राजकारणाची तुम्हाला अबकडा शिकवली। हा, तुम्ही सगळी घरातनं मोठे आहे, तुमचे सगळ्यांचे तुम्हाला वडीलकीचा आशीर्वाद आहे, अनेक लोकांचा राजकीय नेत्यांचा आशीर्वाद आहे, यायला मलाच कळत नाही, या सगळ्यांना आशीर्वाद मिळतोय, मी सगळ्यांची मदत करतोय, मलाच कोण नेता आशीर्वाद द्यायला येत नाही, नेता मला आशीर्वाद देताना काय अडचण होत्या माहित नाही, फक्त एवढ्यासाठी आशीर्वाद देत नाही की ह्यो कुठेतरी एखादी गोष्ट मी बोललो माझी एकदा गोळी सुटली की मी कुणाचं ऐकत नाही, आणि ही मला शिकवण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्याकडनं मिळाली। मी माझ्या पदाचा कधी विचार केला नाही किंवा असं केल्यामुळं या धाडशी नेण्यामुळे एखादी गोष्ट माझ्या अंगावर येईल मी कधी बघितली नाही। या सगळ्या लोकांना ती त्यांच्या आयुष्यामध्ये मी म्हणणार नाही, उद्या कोणतरी असं म्हणाल त्यांच्या आयुष्यामध्ये ही सगळी मंडळी मोठी झाली। मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं, विद्यार्थी चळवळीपासून काम करत होते, अनेक लोकांना मदत केल्या, आता माझी वेळ आहे, आता या ठिकाणी माझ्या मागं तुम्ही सगळी खंबीर आहे, हाय का नाही, हे मनापासून सांगा हाय का नाही। याच्यामध्ये पक्षपेक्षा बघू नका, कुठल्या पक्ष आहे कुठल्या पक्षाचा आहे मी कधी विचारलं नाही, पक्षाचं राजकारण गटातटाचं राजकारण बाजूला ठेवा, हा मतदारसंघ विकासात्मक दृष्टीने पुढे न्यायचा असेल, तुमच्यामध्ये मिळून मिसळून राहणारा एखादा तरुण एक कार्यकर्ता तुम्हाला पाहिजे असेल
तर तुम्ही माझ्या मागे पाठराखण केली पाहिजे. जिल्ह्यातले काही नेते एकत्र येत असतील तर निश्चित आहे, मला यावेळी खात्री आहे, आम जनतेनं निर्णय या ठिकाणी घेतलाय. यांना विकास कामातला माणूस कोण आमदार करायचं हा निर्णय आहे. आणि सगळ्यात मला काय सांगत असाल तर शिये जिल्हा परिषद आणि वडेंगे पंचायत समिती हा माझा या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाले गेलेला आहे. या विभागातल्या लोकांनी मला आशीर्वाद दिलाय, या मोशा विभागातल्या लोकांनी तरुणांनी मला साथ केलेली आहे. मला वाटतंय तुम्ही एखादा मनशीला की 17व्या वर्षापासून काम करतोय, विकास 94 पासून मी या ठिकाणी 30 वर्ष काम करतोय, म्हणजे चंद्रीम नक्कीच वय 50 होऊन गेलं असं म्हणणार तुम्ही. तुम्ही काळजी करू नका, वय 50 होऊन गेलं असलं तरी माझा जोश हो 16व्या वर्षाच्या तरुणासारखा आहे. मला तुम्हाला कल्पना आहे की वडंगे निगवे या भागामध्ये फिरत असताना किंवा ज्योतिबाचा ट्रेक मारत असताना माझ्यासोबत या वडंगे निगवे शिये दरवर्षी ज्योतिबाला दर रविवारी जात असताना अनेक खेळाडू माझ्याबरोबर येतात. तुम्हाला कल्पना आहे ज्योतिबाचं पण दर्शन होते, पोलीस भरतीतले आलेल्या पोरांच्या बरोबर माझं रनिंग होतंय 10-10 किलोमीटर. आज या जिल्ह्याचे कलेक्टर सुद्धा रनिंग करायला लागल्यात, ते सुद्धा 21-21 किलोमीटर मारतात. कशासाठी येतोय मी? या ठिकाणी देवाचं दर्शन होते. या विभागातल्या शिये बुये बुयेवाडी जठारवाडी वडंगे निगवे चिखली आदी भागातील खेळाडू इथं रनिंगला येत असतात, त्या खेळाडूंशी माझी भेट होती. त्या खेळाच्या माध्यमातून त्यांना पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी काम करतोय. या विभागातला खेळाडू पुढे झाला पाहिजे यासाठी मी काम करत असतोय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय. तुमच्यातला मी आहे, एक तुमचा भाऊ, एक तुमचा या ठिकाणी कुणाचा मुलगा कुणाचा भाऊ या नात्यानं मी या ठिकाणी काम करत आलोय. एक हे सगळं कुटुंब माझं समजून मी काम करत आलोय. मला वाटतंय निवडणुकीच्या निमित्तानं चिन्ह मिळाल्यानंतर आणि तिकीटं मिळाल्यानंतर आपला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना सुद्धा तुम्ही सगळ्यांनी हजारो संख्येनं या ठिकाणी शुभेच्छा द्याला, त्या ठिकाणी या वाशी सुद्धा विनंती करतोय. आपल्याला कळवण्यात येईल कधी आणि कधी आपण फॉर्म भरणार आहे, कुठल्याही भरणार आहे. तर निश्चितपणे सांगतो यावेळी मला निश्चितपणे काम करणाऱ्याच्या मागं पाठीवर थाप मारली की निश्चितपणे त्याला अधिक प्रोत्साहन येते. तुम्ही मला फक्त सांगा, लढ म्हणा, मला कुठल्या येणाऱ्या वादळाची कुठल्या संघर्षाची तमा न बाळगणारा मी या ठिकाणी कार्यकर्ता आहे. मी भले माझ्या पदासाठी किंवा कशासाठी सुद्धा किंवा ही माझी मतं जातील ती मतं जातील हे राजकीय दृष्टिकोन बाळगून मी कधी काम करत नाही. एखाद्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये सर्वसामान्य जनतेवर अन्याय होत असेल त्या ठिकाणी मी तुम्हाला रस्त्यावर उतरलेला दिसेल. भले सरकारच्या विरोधात 2 हात करायला लागले तरी चंद्रेन नरके रस्त्यावर उतरून तुमचेही पाठरखण करायला तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करेल. अनेक लोक सांगतील तुमच्या मागं आहे, मी मागं राहत नाही, चंद्रेन नरके पुढे राहतोय.